वेरी गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू टुडेज ब्लॉग। सकाळी दोन गोष्टी घडल्या, म्हणजे एखादं चांगलं कर्म केलं तर त्याचा इन्स्टंट रिझल्ट आज मला भेटला। कसं ते सांगतो, आम्ही धंद्यावर आलो, दोन पिशव्या स्टार्टिंगला जेव्हा मी घेऊन येतो, त्याच्यानंतर रिटर्न चाललो होतो बाकीच्या दोन पिशव्या आणायला, तेव्हा अचानक मध्ये एका मुलाची आई धावत धावत होती, त्यांची बस सुटली होती शाळेची, तर ती मला रिक्वेस्ट केली की प्लीज माझ्या मुलाला तिथपर्यंत घेऊन जा, शाळेची बस पुढे गेलेली आहे। तर मी फटाकन त्याला बसवलं गाडीमध्ये आणि त्याची बस आम्हाला भेटली डिलाय रोडवरनं। जर इकडे आमचा स्टॉल आहे तिथून ते पेट्रोल पंपचा जो डिलाय रोडचा नाका आहे तिथपर्यंत पळवत पळवत बाईक घेऊन गेलो आणि त्याला फायनली त्याची बस भेटली आणि मी रिटर्न आलो। हे मी कर्म केलं, त्याचं फळ मी तुम्हाला सांगतो काय भेटलं ते। हा सिलेंडर ऑलरेडी नवीन आहे, पण हा सिलेंडर आहे ना संपायला आला होता आणि आमच्याकडे नवीन सिलेंडर नव्हता, अजून एक तिसरा जो सिलेंडर आहे घरी तो पण संपलेला आहे। तर मग आता काय करणार तर कॉर्नरला गुरुजीपाववाले आहेत, तुम्हाला ते स्क्रीनमध्ये दिसेल की त्यांचा ते पण सेम हा सिलेंडर वापरतात। तर मग नशिबाने ते आले, आम्ही एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की ते आम्हाला भेटतील। आम्ही म्हटलं कसं तरी हा त्यांचा शोधत होतो नंबर कुठे भेटतोय काय, आणि नशिबाने ते आले आणि आम्ही त्यांना बोललो प्लीज आम्हाला द्या म्हणून, मग त्यांच्या घरी गेलो आणि हा सिलेंडर घेऊन आलो। सो आम्हाला आता काहीच टेन्शन नाही, हा त्यांचा सिलेंडर आहे जो गुरुजीपावची गाडी लावतात ना त्यांचा। चला आजच्या ब्लॉगला चालू करूया। सांगायचं तात्पर्य हे की चांगली कर्म करत रहा, त्याचं फळ एकतर तुम्हाला लवकर तरी भेटेल नाहीतर उशिरा भेटेल, पण भेटणार हे कन्फर्म आहे। सकाळी आम्ही जेव्हा धंद्यावर आलो बघतो काय, मान्सून ऑफर येवले, रिचार्ज रेग्युलर रिचार्ज 12 रुपयावर 10 रुपये झालेला आहे। 12 रुपये म्हणून 2 रुपये सुट्टे द्यायला ना आम्ही जायचो नाही तिकडे चहा प्यायला, आता परत 10 रुपये झालेला आहे त्यामुळे आम्ही परत त्याकडे चहा प्यायला जाऊ। पण सीन कसं आहे की फक्त मान्सून ऑफर पुरत आहे म्हणून। ज्या काकांचा सिलेंडर आणला होता तो त्यांना रिफिल करून दिला आणि त्यांचा जो वापरलेला होता तो आम्ही ठेवला, त्यांना फक्त थँक्यू बोलायचे राहिले। त्यांनी भेटला नसता आज तर हालत खराब होती। आणि वाजले आत्ता 12:15, अजून चहासुद्धा नाही पियाले, हालत इतकी टाईट झाली आहे, कधी घरी जातोय आणि चहा पितोय असं झालं आहे। 8 महिन्याच्या हिस्ट्रीमध्ये असं पहिल्यांदा झालं आहे की गाडी मध्येच बंद पडली, पेट्रोल पूर्ण संपलं होतं, त्यामुळे आता ह्या लोकेशनपासून इथून घरपर्यंत हे सगळं चालत घेऊन जायला लागणार आहे। काय तो पाऊस, काय ती चादर, अन काय ती झोप, ओके आहे सगळं। हा मिलिन, या माशा असतात ना माशा पावसाळ्यातल्या, त्या तुम्ही लहानपणी पकडायच्या काय? लहानपणी पकडायच्या तुम्ही? नाही नाही, तुला सांगतो अशी माशी इथे असेल ना, इथे अशी माशी असेल तर हात असा ठेवायचा तिच्या पाठीमागून आणि हळू 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 असं करशी पकडायची तिला, थोडीशी गुदमरवायची तिला, म्हणजे हे भेटत नाही ना ऑक्सिजन, थोडीशी अनकॉन्शियस होते आणि मग तिला पिशवीत भरायचो, आम्ही पिशवीत भरायचो आणि असे साठवायचो, असं आम्ही लहानपणी केलेलं आमच्या इथे, माहिती आहे का तुला? तू केलेस का अशी मज्जा? आय एम शुअर सगळ्या मुलांनी केली असणारी लहानपणी, मजा यायची, खूप मजा यायची अशा माशा पकडायला। पाऊस किती पडला तरी तो माझ्या कामांना व्यत्यय नाही आणू शकत, कारण की झोपेतून उठल्या मला आठवलं की हे दोन गॅस माझे असतात धंद्यावरचे, जे की फिल असतात आणि मी एक स्पेअर मध्ये ठेवतो, हा तो की खाली आहे आणि तो रिफिल करायला चाललोय। तो हिला पाळणार आहेस तू? मग पण जास्त हार्म नाही करत ना, सो खारुताईला रेस्क्यू करून आणलेला आहे।
आणि तिचा ट्रस्ट बिल झालेला आहे रोशनवर, त्यामुळे ती मस्त पैकी खेळते त्याच्या अंगावर. दुपारी चादर ओढून झोपलेल्या मुलांसाठी उठा उठा संध्याकाळ झाली, कोल्डमंग पियायची वेळ आली. बाहेर कल बरोबर पाऊस पडतोय म्हणून मी नाश्ता घेऊन आलो माझ्यासाठी. आणि हे पण चहा सोबत. मी जस्ट माझं बॅटर बनवायला बसलेलोच होतो आणि पाणी टाकून झालं, दही टाकून झालं. एवढ्यात मिलिंदाला बाहेरून आणि सांगितलं की 20 प्लेटची उद्या ऑर्डर आहे. नशीब मी हे मिक्स करायला घेतलं नाही, नाही तर जर मिक्स केलं असतं तर मग थोडंसं पॉसिबल नसतं झालं. बट आता पॉसिबल आहे म्हणून जर 20 प्लेट वाढत असतील तर इमिजिएटली लगेच मग आम्ही अकॉर्डिंगली त्या हिशोबाने आमचं रवा, एक्स्ट्रा रवा ॲड करतो आणि बॅटर वाढवतो, जेणेकरून आपला जो रेशो आहे तो मेंटेन राहील. सर्व काही कामं आटपून म्हटलं निवांत बसलो होतो, तर बोललो तुमच्याशी 1x1 चर्चा करूया. भरपूर लोकांसोबत असं होत असेल की यु नो त्यांना व्लॉग्स बघायचे असतात पण समहाऊ त्यांना टाइम भेटत नाही, त्यामुळे त्यांचे व्लॉग मिस होतात किंवा स्किप होतात. आमचं पण असं होतं, आम्ही जेव्हा मुंबईकर निखिलचे व्लॉग म्हणजे खूप कामात असतो तेव्हा मग मिस होतात, मग 2-3 दिवसाचे एकदम व्लॉग बघतो, इव्हन फ्लाइंग बीचचे पण. तर तसं पण तुमच्यासोबत होत असेल, आय कॅन अंडरस्टँड कम्प्लिटली. म्हणून मी सांगतो डेली व्लॉग्स बघितले ना तर असा जो लोड प्रफुल कांबळेवर तसा आला. प्रफुल कांबळेने कमेंट केली की अरे भावा तुझे सर्व ब्लॉग्स पाहिले, तर तसा लोड तुमच्यावर येणार नाही, त्यामुळे डेली ब्लॉग्स बघत जा पहिली गोष्ट. आणि सेकंड थिंग, आज नेहासोबत यांना भयानक भांडण झालं होतं, अजून पण चालू आहे. मग असं कधी झालं ना की यांना पहिलं जेव्हा जुना राहुल होता, जुना इंजिनियर होता, इंजिनियर पांड्याचा जो जुना इंजिनियर होता, तर तो थोडासा अपसेट होऊन जायचा आणि यार नाही इच्छा मला ब्लॉग करायची असं व्हायचं तेव्हा. आणि प्रत्येक ब्लॉगरसोबत, प्रत्येक इन्फ्लुएन्सरसोबत असं होतं, जे की कपल्स आहेत त्यांच्यामध्ये. बट तो राहुल आता मेलेला आहे मित्रांनो, हा नवीन राहुल आहे, नवीन ब्लॉगर आहे, त्यामुळे त्या गोष्टी मी सगळ्या बाजूला ठेवतो आणि माझा फोकस कम्प्लिटली मी ह्याच्यावर ठेवलेला आहे. का? कारण की आपण गोष्ट सिरियसली घेतलेली आहे म्हणून. तर थोडासा मूड ऑफ झाला होता माझा दुपारी, म्हणून मी काही ब्लॉग केला, डायरेक्ट झोपलो. आणि तेवढ्यात सोनाली पांचाळ हिची कमेंट मी बघितली. अशा कमेंटमुळेच मोटिवेशन भेटतं की यु नो नाही आपल्याला करायचं आहे, लोक ॲप्रिशिएट करतायत तो ऑब्व्हियसली आपल्याला करणं भागच आहे. म्हणून मी सांगत असतो की व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा. लाईक तर काय कळत नाही पण कमेंट केल्यानंतर ना ते वाचतो ना जेव्हा, तर हिने बघा जसं सांगितलं ना की रिअली हार्डवर्किंग वगैरे जे काय आहे तर खरंच खूप मनाला बरं वाटतं. आणि भले तुमच्या लाईफमध्ये किती पण प्रॉब्लेम्स असू दे, किती भांडणं असू दे, त्याचा मला काहीच फरक पडत नाही आणि माझं फोकस कम्प्लिटली ह्याच्यात असतं. म्हणून जर कुठलीही गोष्ट रिलेट करत असाल, आवडली असेल, कुठली नाही जरी आवडली असेल तरी पण कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा, जेणेकरून मी त्या गोष्टींमध्ये इम्प्रूव्ह करू शकतो. कळलं का? तुम्ही जात की जसं स्टॉलवर मी सांगत असतो की काही कमी जास्त असेल, काय असेल तर मला सांगा, मी इम्प्रूव्ह करेन. तसंच ब्लॉगिंगमध्ये पण आहे, जर मी काही चुकीचं दाखवत असेल किंवा काही चुकीचं बोललो असेल तर मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि बिंदास सांगा. मला, मी काही त्या कमेंट लपवणार नाही किंवा हाईड करणार नाही, मी त्याला फेस जाईल. आणि की एवढं तरी आता वर्ष 2 वर्षामध्ये करून मी कळलेलं आहे की आपल्याला या गोष्टीला फेस करायचं आहे, लपवायचं नाही, त्यामुळे प्लीज कमेंट करा. आणि माझ्या भाषणाची 2 मिनिटं संपवून मी माझा ब्लॉग इथेच समाप्त करत आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत पाहत रहा इंजिनियर पांडा. आणि लक्षात ठेवा, मनासारखं जगला नाही तर सारं जीवन व्यर्थ आहे, आणि जगायचं म्हणून जगायचं याला काय अर्थ आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, बाय. आणि एक सांगायचं राहून गेलं, बरं ठीक आहे, ते उद्याच्या ब्लॉगमध्ये सांग, बाय.